मी परवा इंस्टाग्रामवर एका माऊच्या पिल्लाचा व्हिडिओ पाहिला. किती गोड होतं ते. त्याची आई सापडत नव्हती तर कुत्र्याच्या पिल्लांच्या बरोबर त्यांच्या आईच्या मागे मागे करत होतं. सॉरी, असे व्हिडिओ पाहिले की मला नेहमी रडायला येतं आणि तरी मी सारखे असे व्हिडिओ बघत बसते. सेक्स म्हणजे काय याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. कधी ती शारीरिक आनंद देणारी गोष्ट असते तर कधी त्यातून मनामध्ये जवळीक, बंध, समाधान अशा कितीतरी भावना निर्माण होतात. पण या सुंदर भावना कधी कधी आपलं मन हळवंही करतात. डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि वासोप्रेसिन अशी काही रसायनं सेक्स केल्यानं आपल्या मेंदूमध्ये तयार होतात. त्यामुळे या वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. या रसायनांमुळेच व्यक्तीला लैंगिक क्रियेतून आनंद मिळतो किंवा दुसऱ्या व्यक्तीप्रती भावनिक जवळीकही निर्माण होते. जर मेंदूमध्ये घडणाऱ्या या गोष्टींच्या परिणामाचा आपल्याला फारसा अनुभव नसेल तर भावनांचं वादळ समजून घेणं अवघड जातं, विशेषतः जोडीदाराची आणि आपली भावनिक प्रतिक्रिया वेगवेगळी असेल तर. जर या भावनांमुळे तुम्हाला काळजी वाटत असेल, त्रास होत असेल, तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी किंवा विश्वासातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीशी मोकळेपणानं बोला. सेक्स करण्याचा निर्णय घेण्याआधी त्या अनुभवातून निर्माण होऊ शकतील अशा या चांगल्या वाईट सर्वच भावनांमधून वाट काढण्याविषयी विचार करून ठेवणं महत्वाचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात. यासारखे आणखीन व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर नक्की जा. बाय. ही आहे प्रयास संस्थेची लेट्स टॉक सेक्शुअलिटी वेबसाईट. इथे मराठी आणि हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओसाठी amaze.org वर जायला विसरू नका.